नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 प्रश्न पाहणार आहोत आणि संपूर्ण माहिती जी परीक्षेसाठी महत्त्वाची आहे ती सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. कारण आत्ताच्या सर्व परीक्षांमध्ये मित्रांनो लेटेस्टचे करंटचे प्रश्न विचारले जात आहेत, त्यासाठीच हा आपला व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो परीक्षेसाठी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहा, पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर याचे आयोजन पॅरिस फ्रान्समध्ये करण्यात आलेले आहे. पॅरिसमध्ये या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन तिसऱ्यांदा करण्यात आले. तर कोणत्या कोणत्या वर्षी झाले आहे आयोजन? तर पहा, तर पहिल्यांदा याचे आयोजन 1900 करण्यात आले, त्यानंतर 1924 आणि आत्ता 2024 याचे आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आले आहे. तर मग या ऑलिम्पिक्स 2024 आवृत्ती कितवी आहे? तर 33वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा. आणि याचे आयोजन कधीपासून कधीपर्यंत आहे? तर 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 याचे आयोजन करण्यात आले. भारतातील एकूण किती खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे? तर 117 खेळाडूंचा समावेश आहे. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण संपूर्ण माहिती पाहूयात जे की परीक्षेसाठी महत्त्वाची आहे आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर पहा, पुढचा पॉईंट काय आहे? तर शुभंकर काय आहे 2024 ऑलिम्पिकचा? तर फ्रिगियन कॅप आहे. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 बोधवाक्य आहे गेम्स वाईड ओपन. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 भारतीय ध्वजवाहक कोणकोण आहेत? तर PV सिंधू आणि शरद कमल अंचता हे आहेत आपले भारतीय ध्वजवाहक. नेक्स्ट पॉईंट आहे आपला शेफ डी मिशन, म्हणजेच मिशन प्रमुख कोण आहेत? तर गगन नारंग हे आहेत शूटर. या पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 उद्घाटन समारंभ कुठे करण्यात आले? तर सी नदीच्या काठावर करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा. या खेळाचे समारोप समारंभ हे स्टेडी फ्रान्स स्टेडियम या ठिकाणी करण्यात आले. ऑलिम्पिकचे बोधवाक्य काय आहे? तर सिटियस, आल्टियस आणि फोर्टियस, म्हणजेच काय? तर वेगवान, उच्च आणि मजबूत हा याचा अर्थ होतो. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये. भारतीय ऑलिम्पिक संस्था, तर या संस्थेची संघटना कुठे आहे आपल्या भारतामध्ये, कोणती आहे? तर भारतीय ऑलिम्पिक संघटना आहे, त्यालाच IOA म्हणजेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन असं म्हटलं जातं. तर पहा, याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी, अध्यक्ष आहेत PT उषा आणि याची स्थापना 1927 झाली आहे. पुढचा आपला महत्त्वाचा पॉईंट पहा, हे जे तुम्हाला ध्वज दिसते ते नेमकं कशाचे आहे? तर ऑलिम्पिकचे ध्वज आहे ते. तर यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. तर पहा, ऑलिम्पिक ध्वजातील एकूण रिंगांची संख्या किती आहे? तर एकूण किती रिंग आहेत त्यामध्ये? तर 5 रिंग आहेत. तर हे 5 रिंग एकमेकांशी जोडलेले आहेत. तर कोणत्या कलरचे आहेत ते रिंग? तर निळ्या, पिवळ्या, काळ्या, हिरव्या आणि लाल रंगाच्या आहेत. या 5 रिंग 5 खंडाच्या एकतेचे प्रतीक आहे. कोणत्या कोणत्या खंडाचे? तर अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या 5 खंडाच्या एकतेचे प्रतीक आहे हे ध्वज. तर पहा मित्रांनो, यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो, त्यासाठीच आपण हे इथं घेतलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा, तर लक्षात ठेवा. मित्रांनो, आपल्या करंट अफेअर्सची PDF कोणाला हवी असेल तर ते घेऊ शकतात. जानेवारी ते जुलैपर्यंतचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि संपूर्ण माहितीसुद्धा आपण त्यामध्ये घेतलेली आहे मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी QR कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286, तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, तुम्हाला लगेच त्याची PDF पाठवली जाईल. चला पुढचा पॉईंट आहे आपला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती. तर पहा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही ऑलिम्पिक खेळाचे संचालन करणारी संस्था आहे. तर याची स्थापना कधी झाली? तर याची स्थापना झाली 1894. मुख्यालय आहे लॉन्से, स्वित्झर्लँड या ठिकाणी. वर्तमान अध्यक्ष कोण आहे? तर थॉमस बाक आहे, जर्मनीचे आहेत हे. आणि या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर डिमिस्ट्रियास विकेलास हे होते याचे पहिले अध्यक्ष. आता पहा, आत्ताचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा, तर काय आहे? मनू भाकरने पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये भारतासाठी पदक जिंकले आहे. त्यांनी कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकले आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला यातला,
मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी मिश्र 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी मनू भाकर स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय ठरली आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, परीक्षेसाठी यावरती 100% प्रश्न येईल. भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे याने पॅरिस 2024 ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले आहे. 1900 महिलांनी पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता आणि ते पॅरिस ऑलिम्पिक होते, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारताने 1900 पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला. कर्णम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होती. तिने 2000 सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि ऑलिम्पिक खेळामध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. तर पहा मित्रांनो, आपण इथे वेगवेगळ्या खेळांमध्ये पहिल्यांदा कोणी कोणते पदक जिंकले आहे त्याबाबतीत आपण इथे चर्चा करतोय. यावरतीसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकणारी PV सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली. तिने 2016 रिओ ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये हे पदक जिंकले आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला महत्त्वाचा. साक्षी मलिक 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. कोण ठरली पहिली महिला कुस्तीपटू? तर साक्षी मलिक ही ठरली आहे. तिने कांस्यपदक जिंकले होते 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये, लक्षात ठेवा. आता आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये पाहूया. तर पहा, पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आले? तर हे 1896 आयोजित करण्यात आले होते. या खेळामध्ये 14 देशातील 241 खेळाडूंनी भाग घेतला होता. चला पुढचा प्रश्न पहा. ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू कोण ठरली आहे? आत्ताच आपण पाहिले मित्रांनो, तर साक्षी मलिक ही ठरली आहे. तर अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आत्ताच्या लेटेस्टवरती सुद्धा अशाच प्रकारे प्रश्न येऊ शकतात, त्यासाठीच लक्षात ठेवा. आपण जी काही माहिती पाहिलेली आहे ती संपूर्ण महत्त्वाची आहे. त्यावरती कशाप्रकारे सुद्धा प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे. भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत कधी भाग घेतला? तर 1900 भाग घेतलेला आहे आपल्या भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, आधुनिक ऑलिम्पिक खेळाचा जास्तीत जास्त कालावधी किती आहे? तर 16 दिवसांचा आहे जास्तीत जास्त कालावधी. ऑलिम्पिक खेळाच्या उन्हाळी आणि हिवाळी दोन्ही आवृत्त्या होस्ट करणारे जगातील पहिले शहर कोणते आहे? तर बीजिंग हे शहर आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला जिमनॅस्ट कोण आहे? तर दीपा कर्माकर ही आहे. ही पहिली भारतीय महिला आहे जिमनॅस्ट जिने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात. 7 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंतचे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न तुम्हाला त्या PDF मध्ये पाहायला मिळतील. तर तुम्हाला ही PDF हवी असेल तर QR कोडवरती तुम्हाला पेमेंट करायची आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286, तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला लगेच याची PDF पाठवली जाईल. परीक्षेसाठी मित्रांनो अतिशय महत्त्वाची ही PDF आहे, कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत आणि तुम्हाला याचाच लाभ घ्यायचा आहे. त्यासाठी ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल ते घेऊ शकतात. ऑलिम्पिक ध्वजात 5 वेगवेगळ्या रंगाच्या रिंग एकमेकांशी जोडलेल्या आहेत तर ते कशाचे प्रतिनिधित्व करतात? तर जगाची एकता याचे प्रतिनिधित्व करतात ते रिंग. नेक्स्ट क्वेश्चन, पहिला ऑलिम्पिक ध्वज कुठे आणि केव्हा फडकवण्यात आला? तर 1920 ॲटवर्प बेल्जियम या ठिकाणी पहिल्यांदा ऑलिम्पिक ध्वज फडकवण्यात आला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मनू भाकरने कोणते पदक जिंकले आहे? तर तिने कांस्य पदक जिंकलेले आहे, लक्षात ठेवा. 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर अभिनव बिंद्रा यांची निवड झाली आहे 2024 मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड झाली. 2024 पॅरिस उन्हाळी ऑलिम्पिक खेळ कोणत्या शहरामध्ये होणार आहे?
तर पॅरिस या शहरामध्ये होणार आहेत. दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 23 जून या दिवशी साजरा करतात. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला? तर त्यांनी 89.34 मीटर भाला फेकून अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. पुढचा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीप लचेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे? तर हा पहिला भारतीय ठरलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नोवा लायल्सने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर हा अमेरिका या देशाचा खेळाडू आहे. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मनू भाकर यांची निवड झाली आहे. तर मित्रांनो, हे आहेत आजचे महत्त्वाचे प्रश्न. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.